राज्यातलं सरकार राज्यातल्या नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांसंदर्भात फारसं काही देणं घेणं दिसत नाही, त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं, अमित शहा आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असे बोलले होते, यावेळेस तुमची काय भूमिका होती? नाही नाही, त्यांनी कुठं घातलं होतं, घातलं नाही काय नाही, त्यामुळे त्यांना लवी नाही, ते फिनांत्या नाही करीत आपण का, जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत असतं आपण, गोरगरिबाच्या जीवर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही, तशाला विनंत्या नाही करत आपण कधीच। राज्यामधल्या काही भागामध्ये या दोन गोष्टीवरून आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघत आहेत, तुमच्याही कानावर आला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काल परवापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन पसरत कशामुळं? पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत, कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं, कुठे पोस्टवरून असतं, आज परळीसुद्धा बंदची हाक दिलेली आहे। आपण कारण मला माहीत नाही म्हणून विचारतो, पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं, फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं, अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा ऐलान करण्यात आले। नाही नाही, ते तसं नाही करायला पाहिजे, आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असले, कोणी कोणाविषयी उघड स्टेटस ठेवायचे, कोणी कोणाविषयी बोलायचं, मग ते जात कोणची असो, हे नाही केलं पाहिजे। मी आजच नाही, निवडणुकीच्या अगोदर सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी मी ही गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं, झालं गेलं ते विषय झालाय, पण एखाद्याने टाकला असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय, एखाद्याने जे टाकला असन असतंय ते एखादा अर्ध, म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही, एवढं काय करायची गरज आहे लगेच, तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं, त्यांनी पण ठेवलेले आहेत भरपूर, त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये। काल नगरमध्ये सुद्धा मराठा समाजाने 30 गाव इथं मोर्चा काढला तुमच्या विरोधात, सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं म्हणून। मी म्हणतोय ना, मी काय त्यांना एक न्याय देतो, मला एक देतो असं थोडंच, उगाच एखादा अर्ध असतंय, मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहण्याचं कामच नाही, कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहत, त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची, त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही, पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदाही सांगितलं शांत राहता राहा, एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या, त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होत आहे, करू द्या त्यांना चुका बऱ्याच, मी आता मागे सांगितलेलो 1-2 महिने गपरा बघूयात किती चुका करतात, नाविलाजी मग आपला बी नारड्याला लागल्यावर। स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आव्हान असणार? आपण आपले शेतीतले कामं करायचे, आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही, काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी, मी इथं खंबीर आहे लढायला, या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे, त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही, आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका, शेतीचे कामं आधी संपले पाहिजे। सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी फक्त सरकार यावरती काहीतरी मार्ग काढत आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्यावं एवढाच कागद दिला तुम्हाला, या व्यतिरिक्त काही हालचाली काही? नाही नाही, काही दिसत तर नाही सध्या, मी तर बघ माझं काम आहे, म्हणजे तुमचा उल्लेख करायचा नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भावना आहे? होऊ शकतं का ना करायचं ते, होऊ शकतं, त्याचं काय सांगा सरकारची काय भावना आहे काय नाही, माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं, माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो। तुमची तब्येत जेव्हा खंडित असते 2-3-4 दिवस बऱ्यापैकी असते, त्या काळात कुणीच भेटायला येत नाही आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागे वेळेस म्हणले आले की माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला, शेवटी बघ त्यांनी कवळेच आता त्यांचं सत्ता त्यांच्या हातात दिली मराठीनी, त्यामुळे ते ठरवतात, माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे, असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला। हे भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल का? ती मला काय अडचण नाही, इकडेच यावं म्हणून काय नाही, मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचे, मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय, असं काय नाही, त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत,
काल संध्याकाळी कोणी झालं नाही नाही ते येतो येतो म्हणत असतात पहिल्यासारखंच असत बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढच तुमच्या पुढेच आले होते का सगळ्या मागण्या आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती उपोषण मागे येतो असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं तोपर्यंत मागणार नाही पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही विशेष चर्चा झाली का की अगोदर पण विचार केला त्याच्यावर लिहिलंय मी त्यासह 8-9 मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबजावणी करा स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळं मी मागण्यावर ठामच नव पैशांना बसून उपयोग काय मी ठामच महाराष्ट्रातल्या आत्मसात्यावर काही दाखल झाले ते मागं घेण्याच्या बाबतीमध्ये काही तुमच्या चर्चा सगळ्याच मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडवाव्यात मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एसपींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एसपी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती यावराय तालुक्यातल्या त्या रायमोळच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठं तरी मोठमोठाले वारं केलेत त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असं म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना बीडच्या एसपी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एसपी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हा उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि सुभाषच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू दे जरा चुका त्यांना नरड्याला लागेपर्यंत सहन होणार आहे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नरड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायच्यात करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नरड्याला लागल्यावर बघूया त्याला नाव इलाज आहे आमचं आम्ही एसपींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाव इलाज
याला खतपाणी घालण्याचं काम सरकार करते असं वाटतं? नाही नाही, सरकार नाही करत याला खतपाणी घालायचं काम, त्यांचे नेते करते. आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं, ते करत नाहीयेत. त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्था बिघडायची. हे नेते करायले, ते सरकार नाही करायले, ते नेतेच करायलेत. त्यांना शांतता ठेवायची नाही, कारण हार जीत कोणाची तरी असतीच. मराठ्यांनीच पाडलं का काय असा संशय घ्यायचा, आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागे लावायचे मुद्दा. त्यांनी काय होत नसतं, मान्य करायचं हरजीत, कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार. मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच हे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाडणार. आल्याच विधानसभा जवळ कोण कोणाचं काय आहे ना, त्यांचे जे भाषण जरा म्हणते जणू, मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू, कोण कोणाचं आहे आमच्या माग, कोण खंबीर उभा आहे. मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू, तुला दाखवतो म्हणा विधानसभेत, तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटी दो, तुला दाखवतो म्हणा काच का विधानसभेत. हा, उमेदवार उभा करणार नाही, पण त्याला असं पाडतो हा की ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे. तो नेत्याला वळवळेन तो नेत्या जीवावर खुमखुमी येतोय. बाप का काहीतरी असा शब्द वापरला जणू त्याने, मला डिटेल ऐकायला नाही मिळालं, पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का ते झिंगूर देशी पेणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ, पण आज पचपच करतोय जणू तो. आता तू ज्याला म्हणला ना, ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना, त्याला मला विधानसभेला घेतो काच का तुला. हा, तो नेता, तो नेत्याला तो ह्याच पडळीतून निवडून देत येऊन देत नाही, ध्यानात ठेव मनात. मस्ते मग परत मला म्हणतेच राग राग करतो, ही मस्ती, हे चिल्लर चाललर माकडं करतेत, आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं. हे चिल्लर चाललर माकडांनी केलं, त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं. आता पुन्हा ते चिल्लर चाळे यांच्या माकडाने सुरू केले, नेत्याला भोगावं लागणार. ठीक आहे, तुला तुम्हाला उभा राहायचंच ना, आता बघू तोही जिरून टाकू.